विजय नाहटा फाउंडेशन ने आज नई मुंबई के कई ठिकानों पर सामाजिक उपक्रम चलाया, जहां उपनेता विजय नाहटा के हाथों नेरुल में ऑटो रेन कवर बांटे गए, वहीं बेलापुर में उन्होंने श्यामल हॉस्पिटल और आईसीयू केयर का उद्घाटन किया। इस अवसर पर शिवसेना के कई पदाधिकारी और कार्यकर्ता भी मौजूद थे। देखिए रिपोर्ट। आषाढ़ी एकादशी के अवसर पर आज विजय नाहटा फाउंडेशन ने नई मुंबई के कई ठिकानों पर सामाजिक उपक्रम चलाकर नागरिकों के लिए मदद का अभियान चलाया। इस अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाहटा ने नेरुल के रिक्शा चालकों को ऑटो रेन कवर बांटा, वहीं उन्होंने बेलापुर में नव निर्मित श्यामल हॉस्पिटल एंड आईसीयू केयर का भी उद्घाटन किया। इस अवसर पर शिवसेना के कई पदाधिकारी और कार्यकर्ता भी मौजूद थे। उपनेता विजय नाहटा ने दोनों उपक्रमों को लेकर क्या कुछ कहा, आइए सुनाते हैं। आज या ठिकाणी डॉक्टर भूषण यांनी श्यामल हॉस्पिटल आणि आईसीयू सेंटर स्थापित केलेला आहे आणि या भागामधल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यासाठी आज त्याचं उद्घाटन या ठिकाणी माझ्या हस्ते करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम मी माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि संपूर्ण या हॉस्पिटलची आम्ही सगळ्यांनीच पाहणी केली, अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अत्याधुनिक पद्धतीच्या सगळ्या ज्या सोयी लागतात दवाखान्या हॉस्पिटलमध्ये त्याची व्यवस्था त्यांनी या ठिकाणी केलेली आहे। एक छोटंसं पण अतिशय नेटकं अशा प्रकारचं आय सी यू सेंटर देखील या ठिकाणी केलेलं आहे। त्यानंतर त्या पेशंटसाठी लागणारे बेड किंवा त्यांना लागणारी फार्मसीमध्ये लागणारी मदत त्याची व्यवस्था या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि चांगल्यात चांगले डॉक्टर या पेशंटला या ठिकाणी सेवा देण्यासाठी उपलब्ध राहतील याच्यासाठी त्यांचं पॅनलही त्यांनी तयार केलेलं आहे। आणि डॉक्टर भूषण हे अनेक वर्ष आमच्याबरोबर शिवसेनेमध्ये काम करतायत, एक सामाजिक जाण असलेला असा आमचा सहकारी एक नवीन पाऊल त्यांनी उचललेलं आहे, त्यांना मी खूप शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वन इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।